आणि मागील 3 वर्षापासून बंद अवस्थेत असलेले डहाणूतील दाभोण गावातील आरोग्य वर्धिनी पथक मुरबीपाडा हे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या प्रयत्नाने दिनांक 21 मार्च 2022 रोजी नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी स्वतः तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तात्काळ 4 कर्मचाऱ्यांची नेमणूक केली. डहाणू तालुक्यातील दाभोण गावातील मुरबीपाडा या ठिकाणी असलेले आरोग्य वर्धिनी पथक मागील 3 वर्षांपासून बंद अवस्थेत होते. पथक सुरू होऊन नागरिकांना सेवेचा लाभ मिळावा या उद्देशाने गावातील नागरिकांनी जिजाऊ संस्थेला याबद्दलची माहिती दिली. माहिती मिळताच या विषयाची दखल संस्थेनं ताबडतोब घेऊन दाभोण आरोग्य पथकास प्रत्यक्ष भेट दिली आणि पाहणी करून गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आरोग्य विभागाकडे पथक सुरू करण्यासाठी पत्र व्यवहार सुरू केला. या पत्राद्वारे दिनांक 21 मार्च 2022 रोजी आरोग्य वर्धिनी पथक सुरू न झाल्यास तालुका आरोग्य अधिकारी यांच्या दालनामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संस्थेकडून देण्यात आला होता. परिणामी तालुका आरोग्य अधिकारी यांनी संपूर्ण कायदेशीर बाबींची पूर्तता आणि स्वतः आरोग्य वर्धिनी पथक दाभोण या ठिकाणी उपस्थित राहून नागरिकांसाठी सुरू केले आणि लेखी स्वरूपामध्ये हमी दिली. यावेळी आरोग्य वर्धिनी पथक पुन्हा नव्यानं सुरू झाल्यानं नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. त्यांनी जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेशजी भगवान सांबरे यांच्या आभार व्यक्त करून अशाच प्रकारचे सहकार्य आमच्या गावाला सातत्यानं असू द्या अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी जिजाऊ जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश ढोणे, जावेद खान, चंदू घाटाल, पिंटू रिंजड आणि प्रशांत उदाडे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र TV 24 जितेंद्र टोके, पालघर. या आज आरोग्य वर्धनी पथक दाभोण हे कधीपासून बंद होते? मग बंद होते, मग यापुढे तुम्ही कसं कुठे पत्रव्यवहार वगैरे केलेला होता का अधिका कसं याबद्दल? आम्ही जिजाऊ संस्थेजवळ पत्रव्यवहार केला होता. त्यांनी सकारात्मक असं कार्य केलेलं आहे आणि दवाखाना चालू करून दिलेला आहे. मग या जिजाऊ संघटना स्वस्थेबद्दल तुमचं काय मनोगत असेल, गावकऱ्यांचं काय मनोगत असेल की हे पथक चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल? जिजाऊ संस्थेने आम्हाला जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल जिजाऊ संस्थेचं आभार आणि असंच सहकार्य परत लाभावं असं व्यक्त करतो. आज दाभोण आरोग्यवर्धिनी केंद्र या ठिकाणी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करणार कर्मचारी उपस्थितीसाठी आंदोलन करणार असं आपण पत्र दिलं होतं. त्या अनुषंगाने तालुका मेडिकल ऑफिसर आणि आयना PHCचे जे मेडिकल ऑफिसर आहेत त्यांनी त्या पत्राची आणि DHO सर यांनी पत्राची दखल घेऊन आज या ठिकाणी डॉक्टर, नर्स आणि असे इतर 4 कर्मचारी उपस्थित करून आमचा आंदोलन स्थगित करण्याची जी विनंती केलेली आहे त्याला मान देऊन आम्ही हे आज तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन आज स्थगित करत आहोत. या पुढील काळात या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या माध्यमातून माझ्या गोरगरीब आदिवासींची आरोग्याची सेवा झाली पाहिजे अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. व या गावकऱ्यांनी आपल्याला शाश्वती दिलेली आहे की इथे जे येणारे कर्मचारी आहेत त्यांच्या निवासाची व इतर काही सुरक्षिततेची जी गोष्ट असेल त्यासाठी सर्व ग्रामस्थ हे मदत करतील आणि पुढील काळात जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं जर सहकार्य लागलं तर आम्ही सदैव आरोग्य विभाग व ग्रामस्थ यांच्या पाठीशी आहोत. धन्यवाद. जय जिजाऊ. आणि तो GR तुमच्यासाठी आहे ना, तुम्ही त्यांच्या तोंडावर मारायला पाहिजे की त्या GR अंतर्गत आम्हाला पाणी देणं बंधनकारक आणि खर्च आम्हाला पडायला पाहिजे त्याच्यावर. तुम्ही हे कारण मला सांगणार का? तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे की त्या GR अंतर्गत मला खर्च करावा लागेल आणि इस्टिमेट नाही दिलं त्यांनी बनवून किंवा त्यांनी रेकॉर्डिंग नाही करून दिलं तुमचं बिल तर मला सांगा ना. मला किंवा तुमच्या संबंधित मला काही कॉन्टॅक्ट नका करू. तुमच्या विस्तार अधिकारी BDO आणि जगताप साहेबांशी बोला तुम्ही. तुम्हाला जर जल जीवन मिशनची तुम्हाला पूर्ण संज्ञाच जर माहीत नाही, त्याचं कामच माहीत नाही, तर तुम्ही त्यांचं ऐकून म्हणजे मला ते काहीतरी फेक उत्तर. आणि बढ़ते पेट्रोल के दामों ने अगर बढ़ाई है आपकी चिंता तो इलेक्ट्रॉनिक बाइक आपके चेहरे पर लाएगी खुशी, क्योंकि अब सिर्फ 13 पैसों में इलेक्ट्रिक बाइक चलेगी पूरा 1 किलोमीटर और बचाएंगे आपके हजारों रुपए. तो देर किस बात की, आइए सचिन ई बाइक और ले जाए आपके पसंद की ई बाइक. हमारा पता
प्लॉट नंबर 49, ग्रेट नाग रोड, नियर भारत पेट्रोल पंप, सिरसपेट, नागपुर। कॉन्टैक्ट अस ऑन रमेश जुगेले 9881230037 और जगदीश जुगेले 9822710072।